विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची। नमस्कार। काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा जो टप्पा मोठा आपल्या तालुक्याचा पार पडला त्याचे निकाल काल जाहीर झाले। निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या खानापूर तालुक्यातल्या ज्या पंचायत ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्याच्या संदर्भात मीडियामध्ये दोन्ही गटांच्याकडून अनेक दावे प्रतिदावे करण्याचं गोष्टी घडल्या। आम्ही काय पत्रकारांच्या समोर अजून आलो नव्हतो, परंतु आमच्या विरोधी गटातील नेते मंडळींनी अगदी 45 पैकी कुठे काही जणांना 34, काही जणांना 35, काही जणांना 21, काही 35 असे काय संख्या आणि तिथे सरपंच आमच्या विचाराच्या निवडून आले अशी काय भूमिका त्यांनी तिथं मांडण्याचं कानावालं किंवा काय गोष्टी बघण्यात आल्या त्याचा खुलासा करण्याच्या निमित्तानं आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे। आपण सगळ्यांना उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। खरं पाहिजे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या ग्रामपंचायतीच्या मर्यादितच झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेऊन आजपर्यंत आम्ही सगळेजण काम करत होतो। आता सुशांत भाऊनी त्यांच्या जे सांगितलं की तिथे स्थानिक लेवलचा विषय असतो, स्थानिक मतभेद असतात, स्थानिक विकास कामावरती तिथल्या गटातटांच्यावरती ह्या निवडणुका होत असतात। परंतु आजपर्यंत जर राजकारणाचे पुढे काय प्रोटोकॉल बघितले तर प्रोटोकॉल तोडून पुढे जाण्याची भूमिका नेहमी आमच्या विरोधी गटाची राहिलेली आहे। आताच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा या ग्रामीण भागामध्ये जेवढ्या ग्रामपंचायत झाल्या तिथं अगदी विधानसभेची निवडणूक आहे का किंबहुना त्याच्यापेक्षा पण पुढे जाऊन अगदी वैयक्तिक लेवलला जाऊन ही निवडणूक हाताळायला त्या लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केला। साम दाम दंडभेद प्रशासन आणि मध्ये झालेलं हे सगळं 50 कोट्याचं प्रकरण आहे या सगळ्याचा पुरेपूर वापर करून या निवडणुका तिथं पार पडल्या किंवा पार पाडायचं त्यांनी सगळ्या काटाडोबी आणि काम केलेला आपल्या सगळ्यांनी निदर्शन असा। काही गावामध्ये अगदी सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार फक्त अर्थकारण नाही आहे म्हणून किंवा आर्थिक रसद नाही आहे म्हणून चांगले चांगले उमेदवार सुद्धा या निमित्तानं पराभूत झालेला आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल। खरं तर आपण म्हणतो की हा मतदारसंघ नेऊन ठेवला कुठं अशी परिस्थिती या निमित्तानं ह्या सर्व निकालांच्या नंतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर आहे। ही मगाशी सांगितल्या पद्धतीनं ही निवडणूक दोन गटामध्ये दोन पक्षामध्ये दोन विचारधारेमध्ये होणार हे क्रम प्राप्त होतो, पण एक विचारधारा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या बरोबर काम करणारे काही इतर पक्षातले स्वाभिमानी कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला आमदार गटातले लोक यांच्या समोर या निमित्तानं लढती होत आहे। आणि हे होत असताना आम्ही आमच्या परीनं त्या त्या गावाचे प्रश्न त्या त्या लेवलला संपतात का नाही याचा प्रयत्न केला। आता काही गावं याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 8 गावं जवळजवळ बिनविरोध झाली, ती बिनविरोध होत असताना त्या गावात काही गोष्टी गाव पातळीवरती एकत्र बसून कुणाला पुढे चाल द्यायची आहे, कुणी पाठीशी राहायचं आहे, कुणी सरपंच व्हायचं आहे, कुणी डेप्युटी सरपंच व्हायचं आहे, भविष्य काळामध्ये 2-5 वर्षानंतर परत काय खांदेपालट करायचे आहे अशा गोष्टी या निमित्तानं ठरलेल्या होत्या। खरं तर त्याचं श्रेय कुणीच घेऊ नये अशा मताचा मी आहे, कारण बिनविरोध होतं म्हणजे या गावांनी एकत्र येऊन काहीतरी विचारावरती बैठक घेऊन या निमित्तानं काही गोष्टी ठरवलेल्या असतात। तरी परंतु राजकारणामध्ये डोके मोजले जातात, संख्याबळ मोजले जातात, त्यामुळे पुन्हा एकदा संख्याबळाचा विचार आल्यानंतर मग 8 मध्ये 5 ग्रामपंचायती अगदी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विचारांच्या आमच्या लोकांच्या निवडून आलेल्या असताना बिनविरोध होते ना होते तोपर्यंत विरोध पाटील सांगितले की त्यातल्या 5 ग्रामपंचायती आमच्या 3च विरोध पाटीलच्या म्हणजे या निमित्तानं आमच्या सगळ्या विचार निवडून आला असं त्यांनी स्टेटमेंट या निमित्तानं दिलं। काय सरपंच त्यावेळी एकत्रित बिनविरोध केल्यामुळं काय सरपंच इकडे तिकडे जाऊन भेटत होते कामानिमित्त असेल किंवा त्या गावामध्ये एकदा बिनविरोध झाल्यानंतर सहज दुसरा गटाचा म्हणतो अरे आपण पुढे एकत्रित राहायचं आहे आमच्या नेत्यांना तुम्ही भेटून आलं पाहिजे अशी भूमिका पण या निमित्तानं काय गावामध्ये घेतली। तर जो भेटायला आला तो माझाच अशी भूमिका या निमित्तानं काय विरोध पाटीलच्या नेत्यांनी घेतल्यामुळं आजची पत्रकार परिषद घेण्याचा आम्ही ठरवलं। खरं तर काल झालेल्या 37 ज्या निवडणुका पार पडल्या म्हणजे जिथं निवडणूक झाली अशा 37 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ 17 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये थेट आपल्या विचाराचे आम्ही आणि आमच्या मित्रपक्षाच्या विचाराचे सरपंच या निमित्तानं तिथे निवडून आलेले आहेत। जवळजवळ 6 ठिकाणी संमिश्र सत्ता या निमित्तानं स्थापन करण्यामध्ये तिथल्या स्थानिक लेवलला मग काय आपल्या गटाचे असतील काय
त्यांच्याकडे आहे. काही ठिकाणी सरपंच पण त्यांच्याकडे असेल, काही ठिकाणी डेप्युटी पण आपल्याकडे असेल, काही ठिकाणी सरपंच आपला असेल ते पुढे त्यांचा असेल. अशा विचार करून जवळजवळ सहा ठिकाणी संमिश्र सत्ता या निमित्त स्थापन करण्याचा आपण जे प्रयत्न त्या त्या लोकलच्या लेवलच्या लोकांना झाला. आता काँग्रेस आहे का प्रश्न आहे तरी, परंतु काँग्रेस म्हणून आम्ही विचारतो होते त्याच्यामध्ये. मग आता सुभाष शिंदे लीड करतात ते बेनापूर आणि बाणूरगड या दोन ग्रामपंचायती त्यांच्या विचाराच्या निवडून आले. जोंधळगिंडी रवींद्र देशमुखांच्या विचाराच्या निवडून आले असं आम्ही म्हणतोय. तरी परंतु एखाद्या वेळेस नाही का एकत्रित त्यांनी लढला असेल, एखादं विचारणा असेल तर ते काँग्रेस तिकडे सुद्धा या निमित्तानं असू शकतील. त्याबद्दल मला काही जास्त भाष्य करायचं नाही, पण आम्ही असं विचार करतो की तीन ग्रामपंचायती या काँग्रेसच्या विचारधाऱ्याच्या या निमित्त निवडून आलेल्या आहेत. आणि मोही ही ग्रामपंचायत ही परिपूर्ण भाजपच्या विचाराची ग्रामपंचायती या निमित्त आहे. तिथं जे सुनील खंदारे तिथं लीड करतात ते भाजपचे पदाधिकारी आहेत आणि अगदी फ्रंटलाईनला भाजपचं ते काम करतात. मग ह्या सगळ्याची जर बेरीज आपण जर केली तर आपल्या लक्षात येईल की शिवसेना जे एकनाथ शिंदेची शिवसेना जे आपण म्हणू किंवा काय त्या नाव आहे त्या शिवसेनेचं, ती शिवसेना 18 ठिकाणी फक्त या निमित्तानं ते सरपंच त्यांची निवडून आली अशी परिस्थिती या निमित्तानं आमच्यासमोर दिसते. काल त्यांनी त्यांच्या युवक नेत्याने एक पत्रकार परिषद घेऊन काही स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केला. मग अशी म्हटलं तर 31, 34, 35 किंवा नजीकच्या दिवसात काही दिवसात तुम्हाला घडामोडी दिसतील, काही गोष्टी तुम्हाला दिसतील की तिकडं म्हणणारे सरपंच आता हे आमच्याकडे येतील. खरं तर त्यांच्यावरती ते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल संस्कार झाले त्या काय कोण असतात की कोण जरी निवडून आला तर तो उद्या कसा आपल्याकडे घ्यायचा किंवा त्याला काय नंतर काय द्यायचं घ्यायचं किंवा काय करायचं. म्हणजे असं 50 कोट्या देऊन त्यांनी शिवसेनेतून उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात करून पलीकडे गेले, तसं उद्या ह्यातल्या काय लोकांना आम्हीच लावून घेणार आहेत का काय असं विचार करण्यासाठी परिस्थिती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती आलेली आहे. खरं तर लोकशाही इतकी प्रगल्भ आहे देशामध्ये, सगळ्यात मोठी म्हणजे जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतात आहे. लोकशाहीने एकदा जर तुम्हाला ठरवून दिलं असेल की हा हा तुमचा निकाल आणि हे असं असं ह्या विचारधारेने तुम्ही जायचं आहे, त्यावेळी विरोधक असेल तर विरोधकाची सक्षम भूमिका घेणं, सत्ता देणे असेल तर सत्तेवरती आल्यानंतर सत्तेचा माज न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असेल, हे सगळ्या गोष्टी या निमित्तानं घडल्या पाहिजेत. एवढा साधा लोकशाहीतला भाग आहे. तरी परंतु काल जर तुम्ही ते एकदम ऍटिट्यूड आणि ते सगळं बघितलं असेल तर काही ठिकाणी नाही घ्या. आता समजा उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमचे कमलापूरचे सरपंच जयकर ते इथं आले होते, आले भेटले सगळे केले, काय एका वॉर्ड मध्ये काय त्या गटातल्या ज्येष्ठ मंडळी होती म्हणजे अगदी वडीलधारी मंडळी होती, त्यांनी थोडेस त्यांना तिथं या निमित्तानं सपोर्ट केलेला होता. त्यांनी अशी विनंती केली की शेठ आता आपण आम्ही सगळेजण तुमच्या नेत्यांच्या बाजूने त्यांचा आशीर्वाद घेतलाय, त्यांच्या विचाराची ग्रामपंचायत आहे, तरी परंतु आम्हाला असं वाटतं की आमदार आहेत ज्येष्ठ आहेत त्यांच्या अर्थ आपण एक आशीर्वाद घेऊन या आमच्या शब्दासाठी तुम्ही चला. अगदी प्रामाणिकपणे जयकर सालुके तिकडे गेले, तिथं जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला, फोटो सेशन झालं असेल, पण एका मिनिटात लगेच फेसबुक व्हॉट्सअप आणि बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये जयकर सालुके आमच्यावर काम करतात. म्हणजे जखीमवाडीचे अमित शिंदे अगदी गेली 30-40 वर्षे प्रामाणिकपणे आमच्याकडून काम करणारे कार्यकर्ते आहेत, आता सरपंच म्हणून निवडून आले. त्यांच्या गावात स्थानिक लेवलला काय असतील गोष्टी गेले असतील भेटले असतील. म्हणजे संदीप दादा आता रेवणगावचं जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये रेवणगावमध्ये असं ठरलंय की 2.5 वर्ष त्यांच्या विचाराचा सरपंच, पुढच्या 2.5 वर्षामध्ये आपल्या विचाराचा सरपंच, जे 2.5 वर्षासाठी आता सरपंच म्हणून जे नियुक्त झाले ते सुद्धा सगळ्याच्या आधी आले, संदीप भैया वगैरे सगळे आले, मला भेटले, आम्ही सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं अभिनंदन केलं आणि प्रोटोकॉल प्रमाणे ते तिकडे गेले एका मिनिटात. आम्ही आज सुद्धा संमिश्र मध्ये ते पकडत असताना ते मात्र म्हणतात की नाही रेवणगावचा सरपंच हा आमचा. म्हणजे अशी जर भूमिका घेऊन असेल तर माझ्यामध्ये एका बाजू नाही का लोकप्रतिनिधी झाले तर सगळेच आपले म्हणायचे असतात, सगळेच लोक आपले. तसं उद्या हे 45 माझे आहेत असं सुद्धा म्हणायची काय तुम्हाला लाज वाटणार नाही अशी परिस्थिती या निमित्ताने आहे. सरपंच किती निवडून आणले निवडून आले आणि काय केलं अशा तुम्ही निवडणूक लढली कशी हा सुद्धा विचारायचा भाग. तुम्ही अगदी नाही का लेंगऱ्यासारख्या ग्रामपंचायतीमध्ये आमदारांनी आणि त्यांचे पुत्र दिवसभर ठिया मारून होते आणि तिथल्या लोकांनी राजकारण करायला पाहिजे ना, ग्रामपंचायती राजकारण तिथल्या तिथल्या लोकांनी केले पाहिजे. त्यांचं काय कर्तृत्व आहे, ते 5 वर्षात मागे काय काम केले, भविष्यात ते काय काम करणार आहे असं काहीतरी सूट त्यांना दिली पाहिजे ना. सगळं जर तुम्ही ठरवायला लागला सगळ्याच गोष्टी जर
तुम्ही करा लागला तर नेतृत्व येणार कसं पुढे, नवीन मंडळी तयार कशी होणार, हा सुद्धा प्रश्न या निमित्त. आज तुम्ही अडचणचा निकाल बघितला असेल, किती पैशाचा वापर करावा, तुम्ही आता सगळे पत्रकार मित्र तुम्ही जाणता, आमच्यापेक्षा जास्त खालती जाऊन तुम्हाला याची या निमित्ताने माहिती मिळते. अगदी 5-10 हजार रुपयाला जर तुम्ही मत या निमित्ताने घेण्यासाठी प्रयत्नशील असला तर शेवटी एक अशी कार्यकर्ते टिकणार का या सगळ्या याच्यामध्ये, असा प्रश्न या निमित्त. मी तर याने म्हणेन की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक होती आणि आम्ही समाधानी आहोत की ग्रामीण भागामध्ये जे आम्ही कमी आहोत, आमचा तिकडे गट नाही, गावागावात त्यांना मानणारे कार्यकर्ते नाही, हे जे तसं तुम्ही म्हणत होता तसं मागच्या 15 दिवसांमध्ये पळताबळ थोडी करण्यामध्ये 100% आम्ही यशस्वी झालो, ह्या तुम्ही मान्यच केलं पाहिजे. आमदार पदासारखी सत्ता तुमच्याकडे आहे, महाराष्ट्राची सत्ता तुमच्याकडे, त्या बदलत जिल्हा पंचायतीने आतापर्यंत तुम्ही काम करताय, यातल्या अनेक ग्रामपंचायती या निमित्तानं थोड्या कमी दर जरी झाल्या असतील तर चांगल्या काम करणाऱ्या ग्रामपंचायती सुद्धा या निमित्तानं आमच्याकडे होत्या. परंतु तुम्ही सगळ्या सत्तेचा वापर करून सगळ्या प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आज 17-18 ठिकाणी आणि काही 6 ठिकाणी या निमित्तानं आपल्या विचाराची लोक आज तिथे निवडून आलेले आहेत. तुम्ही जर ग्रामपंचायत सदस्यांच्या जर हिशोब काढला एकूण तर जवळजवळ 147 ग्रामपंचायत सदस्य आमच्या विचाराने निवडून आले आणि 145 सदस्य त्यांच्या विचाराने निवडून आले, तर 2 सदस्य तर तुमच्यापेक्षा जास्त आमच्या विचाराने निवडून आले, ते सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद करतो. शेवटी राजकारण करत असताना गट तट पक्ष विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी असतात असतात, पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त संख्याबळ दाखवायसाठी काहीतरी खोटे दावे करणं, काहीतरी प्रलोभन दाखवणं, आता काही लोकांना असं चालू केलं, आमच्या सरपंचांना फोन करतात, सरपंच आला असं निवडून तिथं ठीक आहे पण गावात हे रस्ता करायचा का, ते काम करायचं का, ते हे करायचं का, ते करा, आम्हीच आहे, आमच्याशिवाय पर्याय नाही. मी तुमच्या माध्यमातून त्यांना पण सांगतो आणि जे निवडून आलेत त्यांना पण, आणि जे आमचे काही ठिकाणी सरपंच किंवा काही ठिकाणी आम्हाला पराभव सामोर झाला त्या सगळ्यांना या निमित्ताने सांगतो की तुम्हा सगळ्यांना या पुढच्या राजकारणामध्ये मान खाली घालायला लागेल किंवा विकास कामासाठी दुसऱ्याच्या दारात जायला लागेल असली कुठलीही राजकीय परिस्थिती या निमित्तानं येणार नाही, असे शब्द या निमित्तानं आम्ही सगळे जण देतो. स्वाभिमानानं ज्या तुम्ही निवडून आलाय तो तुमचा स्वाभिमान राखण्याचं काम 100% आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं, कारण आम्ही करू, त्यासाठी आम्हाला काय करायला लागेल ते आमचं आम्ही करतो. पण येतं किंचित तुम्ही मनामध्ये किंतू परंतु आणू नका की तुम्हाला या निमित्तानं कुठं त्रास होईल. काही ठिकाणी आता बोलवडी म्हणून सांगितलं तिकडे अगदी 12-14 मतामध्ये तिथं सरपंच पदाची शिक आपले पराभव झाले, आज आता कारव्यासारखे गाव आहे 12-13 मतामध्ये पराभव झाले, आणि त्याची काही गाव आहेत, आता भांबड्याचं जर उदाहरण घ्यायचं तर आपल्याच पॅनलचे 2 उमेदवार उभारायला आपल्याच गटाचे आणि एक अपोजिशनचा होता, तरी देखील फक्त 70-80 मतामध्ये तिथं आपला पराभव झाला. आणि काही गोष्टी थोड्याशी या निमित्तानं अजून आम्ही करू शकलो असतो, तर मला खात्री घ्यायच्यापेक्षा आणखीन चांगलं चित्र या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालं असेल, तरी परंतु मी 100% ग्वाही देतो की भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जोमानं आणि तेवढ्याच ताकदीनं आणि सर्व विचाराच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन पुन्हा ग्रामीण भागात चांगलं वर्चस्व निर्माण करण्याचा आम्ही सगळं प्रयत्न करणार आहोत. मी या निमित्तानं प्रशासनाचं, सर्व मतदारांचं, सर्व निवडून आलेल्या सर्व पक्षाच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, त्यांचं या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्हाला तुम्ही त्यांच्यापेक्षा काय तुमच्याकडे चांगला असेल म्हणून तुम्हाला निवडून दिला असेल, मात्र ज्या उद्देशाने तुम्ही निवडून आलेला तो उद्देश आहे तो तुमच्या गावाचा विकास आहे, गावामध्ये सकारात्मक वातावरण करण्याचा आहे, चांगलं राजकारण करण्याचं आहे, विचारधारा जपण्याचा आहे, तर ते सगळं काम या निमित्तानं तुम्ही करावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आत्ता झालेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं सरकारी या निमित्तानं लाभलं त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.